विद्यार्थी मित्रांनो आपण एम ए फर्स्ट इयर मराठी एकशे चोवीस सेमिस्टर फर्स्ट व्यावसायिक लेखन प्रथम सत्र पुस्तक तीन गीतलेखन वायशी एम ओ यू यशवंतराव चव्हाण मुक्त महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा अभ्यास अभ्यासणार आहोत या पुस्तकाचं घटक एक गीतसंकल्पना अनुक्रमण बघूया उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन गीत म्हणजे काय गीत आणि भावगीत स्वरूप भेद गीत प्रधान वैशिष्ट्ये पारिभाषिक शब्द व शब्दार्थ स्वयमाध्यम प्रश्नाची उत्तरे सारांश सरावासाठी स्वाध्याय अधिक अध्ययन आणि अधिक वाचनासाठी पुस्तके उद्दिष्टे या घटकाचे अध्ययन केल्यानंतर आपल्याला गीत ही संकल्पना नेमकेपणाने स्पष्ट करता येईल दोन गीत आणि भावगीत यामधील भेद लक्षात घेता येईल तीन सुस्पष्टपणे नोंदवता येईल प्रास्ताविक आपल्याला गीत लेखनाचा अभ्यास करायचा आहे गाणी ही एक स्वाभाविक मानवी मानसिक गरज म्हणून ओळखले जाते मौखिक परंपरेने पिढ्यान पिढ्या प्रवाहित होणारी बाब म्हणून गाणे व गीत आपल्या परिचयाचे लोकगीतांचे समृद्ध भांडार याची साक्ष देते मानवी जीवनातील मूलभूत ज्ञान शहानपण लोकगीतांच्या माध्यमातून पाचरत केलेले दिसते आधुनिक काळात कविता आणि संगीत यांचा विकास जसा होत गेला तसे गीतरचना रचना प्रकाराबाबतचे भानही अधिक प्रगल्भ होत गेले आपण ह्या घटकात गीत्या संकल्पनेची मांडणी करणार आहोत आणि गीत म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तराचा शोध घेणार आहोत कविता या साहित्य प्रकाराचा एक भाग म्हणून गीताचा विचार केला जातो त्यामुळे कवितेच्या मूलभूत विचाराहून गीतासंबंधीचा विचार कसा निराळा ठरतो याबाबत या घटकात या विचार करायचा आहे त्यातूनच गीत प्रकार रचना प्रकाराची काही महत्त्वाचे वैशिष्ट्ये येथे नोंदवता येतील असे वाटते विषय विवेचन या पुस्तकात आपल्याला गीत या घटकाचा अभ्यास करायचा आहे तो करत असताना गीत म्हणजे काय असा प्रश्न विचारात घ्यावा लागतो म्हणजे आपल्याला गीताबाबत सांगोपांग माहिती करून घेणे शक्य होईल आता आपण बघूया गीत म्हणजे काय आपला भाव शब्द सूर ताल लय सह व्यक्त व्हावा ही सनातन मानवी प्रवृत्ती असावी म्हणूनच विशिष्ट संवेदना आंदोलन व्यक्त करण्यासाठी मानव आवाजाला आरोह अवरोह हो देऊ लागला आरो अवरोह म्हणजे चढउतार देऊ लागला अशा आंदोलनाची विशिष्ट शब्दांची गाठ पडली आणि तेव्हापासून माणसाला गाता येऊ लागले असे म्हटल्या चुकीचे ठरणार नाही रंजकता हे सर्वच ललित वागम्याचे उद्दिष्ट आहे त्यामुळे रंजक स्वर संदर्भी गतीमित्या मिथ येते संगीत सं रत्नाकर आणि गाण्याने श्रम वाटतात हलके हेई नशे थोडके कवितेचे प्रयोजन केशोसू या उद्गारातून स्वाभाविकपणे रंजकता हे गीताचे एक व्यवच्छेतक लक्षण आहे असे नमूद केले परंतु गीतामध्ये सूर ताल आणि लय याचा एक संद परिणाम साधावा लागतो कारण गीत ही संमिश्र कला मानली जाते जात होती शेम बावरा हे म्हणतात यांनी अशी व्याख्या केली गीताची की शब्द संगीत व वा नृत्य व वा वा भाव हावभाव हा हे तीन घटक एकटण बनलेली एक बन ले संद संघटना म्हणजे गीत यातील प्रत्येक घटक जेव्हा परस्परांना पूरक होऊन कार्य प्रवृत्त होईल तेव्हाच प्रत्येक घटक व गीत अर्थपूर्ण होईल याचा अर्थ, या अर्थ भाव आणि संगीत याप्रमाणे शब्द हा घटका यथार्थपणे आला आणि परस्परपूरक झाला तर गीताला एक संद संघटना प्राप्त होते गीत निर्मितीच्या संदर्भात सुजान लँगरने आपल्या फिलॉसॉफी इन न्यू की या ग्रंथात मानवी आवाजाच्या नाद क्रीडेने घेतलेले विशिष्ट रूप म्हणजे गीत होय व ते भाषेपूर्वीचे असावे असे मत मानले या व्याख्यावरून लँगरला भाषेचे अधिरूप नादमय होते अशा नादाच्या उत्तम उत्पत्तीचा सिद्धांत अभिप्रेत असावा नाद हा कसा गीताचा मूलभूत धर्म आहे याचा उलगडा व्याख्या केलेली की कॅथरीन यांच्या मते गीत म्हणजे गायानुकूल व लहान संवृतबद्ध पद्यबंध होय ही व्याख्या गायानुकूलता लक्ष के गाया हो गाया गाया या लक्षणावर भर देते शिवाय बाह्य रूपबंधावर लक्ष केंद्रित केलेले आहे परंतु अशी गायानुकूलता पद्यबंधात अंतर्निहित असावी की बाहेरून आरोहित केलेली असावी असा प्रश्न उपस्थित होतो गायानुका गायानुकूलता व वा गेता या पद्यबंधाला यथोचित चाल लावून निर्माण होणारी असावी की पद्यबंधाला मुळातच गीताचा आकार धारण करणारी असावी या मुद्द्याकडे लक्ष घेत वेधलेले आहे शिवाय लहानसा म्हणजे रचना बंध नेमका किती असावा याचा इथे उलगडा होत नाही एकंदर गाता येणारी रचना म्हणजे गीत असे सूचित केलेले आहे याचा अर्थ गीता गुण महत्वाचा आहे निव्वळ सुरावट निर्माण करणाऱ्या शब्दांची गोळाबेरीज करून गीता गुण निर्माण होत नसतो तर अंग फुतगे तुतून तू तु सिद्ध तु होत असत कवितेच्या जन्मकाळी कवीला होणारा आनंद हा संगती आवेशाने खळखळून बाहेर उसळतो या बाह्य आविष्कारालाच भारा तांबे काव्य किंवा गीत म्हणतात गीताच्या सेंद्रिय घटकांचा न करता संगीती अवेश एकाच मुद्द्याला तांबे अतिरिक्त महत्व देतात गीताविषयी लिहिताना आशा सावतेकर नमूद करतात गीता या काव्य प्रकारात आत्मनिष्ठा वस्तुनिष्ठा वा त्याची मिसळ अशा कोणत्याही निष्ठेचे पोट धरून भावनेला आकार देण्याचा प्रयत्न केलेला असतो भावनेला आकार देणे हा गीतेचा एक विशेष नमूद केलेला आहे रमेश तेंडुलकर यांच्या मते गीत हा रचना असा प्रकार असा आहे की त्याच्या सर्व घटकात एक प्रकारची पूर्णता किंवा अंतिमता असावी लागते गायकाला रागदारीची कल्पना लयकारीची जाणीव असावी लागते तसेच गीतकाराला कवीची दृष्टी असेल तर गीताला काव्यमूल्य येते शब्द सूर आदी अनेक घटकात अशी मूल्यात्मक मूल्यात्मक पूर्णता प्रत्ययास आली तर गीताचा प्रत्यय प्रभावीपणे येतो सूर आणि शब्दांचे आंतरिक नाते असते तेव्हाच गीत जन्माला येते असे भाव बोरकर म्हणतात आधी स्वर सूर म्हणजे सूर आणि सुरांना शूर, अनुकूल असे शब्द असा क्रम येत असेल तर त्या रचनेला सॉंग डेपस म्हणावे असे वदी कुलकर्णी यांना वाटते शब्द आणि सूर यांच्यातील आंतरिक संबंधाबाबत येथे विचार केलेला आहे परंतु शब्द आधी की सूर आधी याबाबत निश्चितपणे काही नमूद केलेलं नाही परंतु शब्द आणि त्यानंतर शब्दाला अनुकूलाचा सूर असा योग्य क्रम ठरतो कारण शब्दांची मांडणी डोळ्यांपुढे आल्याशिवाय किंवा श्रुती संवेदनेपर्यंत पोहोचल्याशिवाय त्यातील अंतर्गत स्वरांचे आकलन होणार नाही अस्थायी दोन ओळींचा अंतरा आणि अस्ताईला जोडणारी ओळ आली आणि गायले गेली की गीत समजावे अशी भूमिका सुरेश भट मांडतात गीताच्या रचनात्मक बाह्यांगाला महत्व देऊन केलेला हा विचार आहे मात्र गायले गेले नाही ते गीत असू शकत नाही असा काहीचा अर्थ चार त्याच्या विधानाचा होता मुळात गीतात अंगभूत असते ते म्हटले गायले जाणे व गायले न जाणे शक्य आहे याचा अर्थ गायले जाणे हा गीताच्या बाबतीत अपरिहार्य भाग असू शकत नाही गीतातील अंगभूत गीत जाणे वेगळे हे लक्षात घ्यायला संजीवनी मराठे यांच्या मते जे गुणगुणावे वाटते ज्यात रस होते भावोत्कट कर, भावोत्कटता व नादमयता असते ते गीत येथे गीतरचनेच्या आंतरिक संघटनेचा विचार केलेला आहे परंतु गुणगुणण्याची क्रिया न होतानाही शब्दांना गीत रूप लाभू शकते त्यामुळे गुणगुणणे हे गीताचे व्यवच्छेदक लक्षण असू शकत नाही तसेच रस हा सगळ्याच वाघमाल लागू होणारा एक निकष आहे याबरोबरच बरोबरच भाव माहिता हे केवळ गीताचेच विशेष आहेत असे म्हणता येत नाही मंगेश काडगाव गा, पाडगावकर यांनी गीताची काही लक्षणे नेमकेपणाने नोंदवलेली ने आहे त्यांच्या मते गीतरचना छंद बुद्ध असावी ती रचना ध्रुपद असलेली हवी ती रचना गायली गेली पाहिजे आणि त्या रचनेत काव्यगुण असायला हवी हो असे पाडगावकरांनी गायता गेता आणि काव्य गुण ह्या गीताच्या प्रमुख अंगाचा विचार केलेला आहे गेय वजा चांगली कविता जी मुक्त छंदात नसते अशी भूमिका हृदयनाथ मंगेशकर यांनी केलेली गे वज या शब्दाने गीतात छंदोबद्धता आणि गेता असावी हे स्पष्ट होते आणि चांगली कवितामधून काव्यगुणांचा काव्य गुणांचा याचा अर्थ काव्यगुण असलेली गेय रचना म्हणजे गीत होय सुधीर रसाळ यांनी केलेली व्यापक अर्थाने गीत संकल्पना स्पष्ट करणारी आहे ते म्हणतात गीत हे एकाच वेळी शब्दनिष्ठ भावनिक अर्थाचा आणि स्वर रचनेचा व स्वर रचना संलग्न भावनिक अर्थाचा प्रत्यय देत असते शब्दरचना व स्वररचना यांना एक रंजन मूल्य प्राप्त करून दिल्यावर गीत साकार होते असा अर्थ या विधानातून लक्षात येतो शब्द आणि सूर या दोन्हीतील येथे सारखेच मूल्य प्राप्त होते म्हणजे एकीकडे शब्द त्याच्या भावनिक अर्थ असा काव्य गुणाचा तपशील येतो तर दुसरीकडे स्वर रचना त्याची भावनिक अर्थ प्रती असा गे गुणाचा तपशील येतो वरील सर्व वाक्यांचा आणि मतांचा जर विचार करता सर्व समावेशक गीत संकल्पना स्पष्ट करणारी व्याख्या म्हणून कल्याण इनामदार यांचे पुढील विधान आपल्याला लक्षात येईल की काव्यान होती सूर ताल लयीसह गोचर करणारी सेंद्रिय गैर रचना म्हणजे गीत होय आता आपण बघूया गीत आणि भावगीत यातील फरक स्वरूप भेद किंवा फरक गीत आणि भावगीत आता गीत या संकल्पनेचा विचार करीत असताना भावगीत या संकल्पनेशी असणारे साम्यभेदक नाते जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत गीत या रचना प्रकाराचे स्वरूप सुस्पष्ट होण्यास त्याची निश्चितच मदत होईल मुळात भावगीत हा शब्द बऱ्याच वेळा ढिसाळपणे वापरला जातो लिरिक इंग्रजीत त्याला लिरिक म्हणतात या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वीणा काव्य वैनिक लघुगीत गीतक लहरी काव्य तरंग काव्य कवी गीत गीतीकाव्य भावगीत अशा क्रमाने शब्द रूढ होत गेले रवी किरण मंडळाच्या सातत्यपूर्ण प्रत्येने भावगीत हा शब्द लोकप्रियतेच्या दृष्टीने प्रभावी ठरला लिरिक मधील भावगुण व गीतगुण यांना समान तऱ्हेने स्थान देणारा हा शब्द आहे भावना प्रदान वृत्ती आणि स्वर संगीताची जोड हे दोन्ही विशेष दर्शवण्याचे कार्य भावगीत हा शब्द करतो परंतु काळाच्या ओघात हो गायनाने चालीने संगतीने सादर करण्याच्या पद्धतीने या रचना प्रकारावर प्रभाव गाजवायला सुरुवात झाली भावगीताच्या गायनाच्या बाजूला आज तर भलताच भर देण्यात येत आहे वस्तुतः कोणत्याही काव्यात गायनाचे स्थान गौण संगीत हे त्याचे खरे क्षेत्र आहे काव्यास थोड्याच्या नाद माधुर्यापेक्षा संगीताची फारची गरज नाही तेवढे नाद माधुर्यापेक्षा ते सं ना तेवढे नाद माधुर्य त्या सहजच येते तेव्हा भावगीत या श हा शब्द चित्रांपेक्षा अधिक योग्य ठरतो आज तबला पेटीच्या साथीबरोबर भावगीत म्हणण्याची जी प्रथा पडली आहे ती त्यामधील भाव प्रीतीला विभात विघातक आहे यामुळे गीत आणि भावगीत यातली सीमारेषा नष्ट झाली कोणत्याही भावगीतात्मक आणि गेता यामध्ये भेद करणे कठीण होत गेले नभोवाणी आणि ध्वनी मुद्रिका यांच्या माध्यमातून घरोघरी पोचवल्या रचनांना भावगीत असेच म्हटले गेले अशा रचनामध्ये गेता असेल पण भाव गीतात्मक असेलच असं नाही हळूहळू लिर, लिरिक हा विशुद्ध रचना प्रकार आहे असा दृष्टिकोन रूढ गे रूढ होत गेला आणि त्यातूनच भाव कविता हा शब्द प्रयोग रूढ झाला परंतु भाव कविता म्हणजे गीत नव्हे मराठीत गेतीची चर्चा विस्ताराने झाली गेयता काव्यास उपकारक की मारक याबाबत विचार झाला आहे परंतु गीत या रचना प्रकाराचा स्वतंत्र विचार झालेला नाही पद्य पद पध, गीत कविता यासारखे अनेक शब्द काव्याच्या संदर्भात वापरले जातात पण या सर्वातून व्यक्त होणाऱ्या अर्थच्छय वेगळे आहेत हे लक्षात घेणे आवश्यक लयबद्ध गेय अशी कोणतीही वाक्य रचना म्हणजे पद्य म्हणजे काव्य मात्र नव्हे पद्यातून कोणत्याही अललित गद्य असा असे व्यक्त करणे शक्य आहे पद या शब्दातून काही वेगळाच भाव सुचवला जातो नाटकातील गाण्यांना प्रामुख्याने पद असे म्हटले जाते नाटकातील विविध पात्रांची विविध भाववृत्ती व्यक्त करण्यासाठी वास्तविक पद लिहिले जाते पण हे प्रकटीकरण संगीताच्याच माध्यमातून होत असते प्रथम स्वर रचना म्हणजे चाल नंतर शब्द योजना असे पदांचे स्वरूप असल्याने प्रतरचनेत कृत्रिमता अपरिहार्य असते शब्दाने काही प्राचीन मराठी कवितेचाही बोध होतो उदाहरणार्थ मध्वमुनींची पदे दासोपंथांची पदे इत्यादी या रचनेला पद असे म्हटले असले तरी हे पद गीत या रचना प्रकाराला बरीचशी जवळचे आहे असे दिसते परंतु या ठिकाणी आपण आधुनिक गीतांचा विचार करीत असल्यामुळे या पदांचा अधिक विचार करण्याचे कारण नाही नाटकातील पदांना मात्र विशेष असे स्थान उरत नाही गीत म्हणजे जसे केवळ पद्य नव्हे तसेच ते केवळ पदही नाही नाही पद्य आणि पद यापेक्षा गीत जसे निराळे असते त्याचप्रमाणे ते भावकविते होणेही वेगळे असते मात्र या दोहोतील सीमारेषा सुस्पष्ट नाही पद्य आणि पद यापेक्षा भावकविता गीताला निश्चितच जवळची असते पण तरी देखील गीत आणि भावकविता यामध्ये पुष्कळच अंतर आहे भावकविता आत्म परतेमुळे आकारास येते विशिष्ट वेळेची कवीची भाववृत्ती त्याच्या कल्पना भाववेगाने उसळणाऱ्या त्याच्या भावना उसपर उत्स्फूर्तपणे त्यात प्रकट होतात अनेकदा त्याचे विचार चिंतन भावरूप बनतात आणि त्यांचा आविष्कार भावकवितेच्या रूपात येतो एका अति अस्वस्थेचा अनुभव भावकवीला निर्मितीच्या वेळी येत असतो भाव कवितेच्या निर्मितीचे आत्मानंद हेच एकमेव प्रवचन असते आत्मरंगी रंगून जाण्याची कवी, कवींची भूमिका असते मात्र अशा भावनांचा ताण अधिक काळ करणे शक्य अशक्य असल्याने भाव कविता आकार दृष्ट्या साहजिकच लघु असतात लहान असतात या काव्याच्या निर्मितीसाठी कवी जे वाहन किंवा छंद वापरतो त्यात सहजतेला स्थान असतं कधी त्याला अभंगाचा आश्रय करावासा वाटतो कधी तो अक्षर गणवृत्तात स्वीकार करेल कधी जाती वृत्तांना तो जवळ करेल तर कधी त्याला मुक्तछंद आपलासा वाटेल विशिष्ट प्रकारची निर्मिती झाली पाहिजे असे बंधन तो स्वीकारणार नाही अगदी लघुतेचे बंधनही भाव कवीला स्वीकार वाटणार नाही विचार चिंतन स्वप्नरंजन कल्पना विहार इत्यादी अनेक कारणामुळे त्याची भावकविता दीर्घ बनेल एकंदर स्वसमाधानासाठी भावकित निर्मिती करेल आता भाव कवितेची प्रधान वैशिष्ट्ये पाहिल्यावर आता गीता संबंधीचा विचार आपल्याला करायचा आहे प्रथमथ गीत कोणत्या बाबतीत भावकवितेपेक्षा निराळे असते याबाबत आपण जाणून घेऊया भाव कविता आणि गीत याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण आता जाणून घेऊया कसं निराळ येते आत्मपर आत्मरता आत्मपरता आणि उत्स्फूर्तता ही भाव कवितेची वैशिष्ट्ये आत्मपरता आणि उत्स्फूर्तता अंतकरणात उसळलेल्या भावनांना वाट करून देण्यासाठी आत्ताच लिहिले पाहिजे असे भावकविला वाटते लिहिण्याशिवाय गत्यंतर नाही असे गीतकारालाही वाटते परंतु त्याची कारणे निराळ्या प्रकारातील असतात पण त्याची दोघांची कारणे वेगळे भाव कवितेला वाटते की उसळलेल्या भावना अंतकरणा त्या आत्ता लिहिल्या पाहिजे असं भाव कवीला वाटतं तर लिहिण्याशिवाय अत्यंत नाही आहे असं गीतकाराला वाटतं पण आता त्याची कारणे कशी वेगळी आहेत ते आपण बघूया चित्रपट नभो आणि ध्वनीमुद्रण तयार करणाऱ्या संस्था आदींच्या मागणीवरून गीतकाराला गीत, ला गीत पुरवावे लागते त्यामुळे दोन्ही रचना प्रकारामधील प्रेरणाच अशा भिन्न आहेत त्याचे स्वरूपही वेगळे ठरत असते स्वतःला वाटेल अशा वृत्तांचा भाव स्वीकार करतो पण गीतकाराला इतकं स्वातंत्र्य मिळत नाही स्वतःच्या भावना स्वीकार करायला कारण संगीत योजना अनुकूल अशा जाती वृत्तात किंवा अभंग ओवी आदी लवचिक छंदातच गीतकाराला लिहिणे सोयीचे वाटते याचा अर्थ वाग्मय बाह्य असे बंधन गीतकार स्वीकारत असत गीतकाराला ठराविक कालावधीचे बंधन पाळावे लागते संगीत योजनेसह सा तीन साडेतीन मिनिटांच्या धन ध्वनी किंवा नभोवाणीसाठी किंवा अशा कोणत्याही बाह्य कारणासाठी गीतेचे स्वरूप आटोप शिरस ठेवावेच लागते तसं भाव नाही भाऊ कवी आपल्या निर्मितीत आणखी कुणाच्या आग्रहामुळे काही बदल करणार नाही त्याला स्वतःला वाटल्यास तो आपल्या भाव कवितेचे परिष्करण करील पण त्यातही आत्म तृप्तीचा हेतूच प्रदान असेल गीतकाराला मात्र आपल्या गीतात अनेकवीत कारण्यासाठी बदल करावासा वाटेल किंवा करावा लागेल एकतर गीत श्रुती सुबक व्हावे म्हणून तो शब्द योजनेत फेरफार करेल कित्येकदा संगीताच्या सोयीसाठी त्याला शब्दांमध्ये फेरफार करावा लागतो म्हणजे भाव कवी व गीतकार या दोघेही परिष्करण करतील कर, पण त्यांची कारणे मात्र वेगवेगळी असतात वेग वेग आंतरिकदृष्ट्या भाव कविता जैविक असते छंद अलंकार शब्द ललित लालित्य यांना भावकविते स्वतंत्र घटक म्हणून स्थान नाही त्या सर्वांचा येथे एकाकार झाला असतो गीतामध्ये गीतामध्ये छंद अलंकार शब्द लालित्य सगळं आलं पाहिजे एखादी मध्यवर्ती कल्पना बाकीचा तिचा साज फुलोरा असे चांगल्या भाव कवितेत असत नाही तसं गीतामध्ये या सगळ्या गोष्टी साज भाव घ्यावा लागतो मध्यवर्ती कल्पना घ्यावी लागते ती भावकवीच्या मनात संपूर्णपणे प्रथम अवतरते आणि परिपूर्ण अवस्थेत पोचली की शब्द रूपाने मूर्त होते भाव कवितेत बाबतीत योजने ठरवणे शृंगार घालणे सौंदर्य फुलवणे उचित परिणाम साधणे हे सर्व शब्द प्रयोग गीताच्या बाबतीत लागू होतात भाव कविता आणि गीत यामधील ठळक भेद अगदी नेमके शब्द सांगायचा तर भाव कविता ही निर्मिती असते तर गीत ही रचना असते भाव कविता ही निर्मिती असते तर गीत ही रचना असते या दोन कल्पनांमध्ये जे जे वेगळेपण आहे ते 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 भावगीत भाव कविता आणि गीत किंवा भावगीत आणि गीत यात आहे याचा अर्थ गीत म्हणजे पद्य नव्हे पद्य नव्हे तसेच भाव कविता ही नव्हे एक गीत या रचना प्रकारात वाग्मय बाह्य बंधने स्वीकारावी लागतात गीताची रचना ठरवून म्हणजे हुक्मी असते गीताचे स्वरूप अजैविक असते याचा अर्थ केवळ शब्द चमत्कृती गीतात असते असे मान्य उचित ठरत नाही भावकवितेतून या प्रकार रचना प्रकाराच्या प्रेरणा निराळे असतात त्याची प्रयोजने भिन्न असतात त्यामुळे त्याचा आविष्कार व परिणाम देखील वेगळाच असणार भाव कवितेचे गुण नाहीत म्हणून गीताला कमीपणा येण्याचे काही कारण नाही कारण गीताची काही अंगभूत वैशिष्ट्ये आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आता गीताची कोणती वैशिष्ट्ये गीताची प्रधान वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत गीत या रचना प्रकाराची संकल्पना आपण जाणून घेतली आणि पद्य पद पध भावगीत आणि भाव कविता यावून गीताचे असलेले निराळे पण लक्षात घेतले या चर्चेतून गीत या रचना प्रकारची जाणवलेली प्रधान वैशिष्ट्य आहे ते आपण समजून घेणार आहोत गैता हे गीत या रचना प्रकाराचे मूलभूत असे वैशिष्ट्य आहे किंबहुना या गीत या शब्दातच गैतेची संकल्पना अनुचित आहे गीत हे स्वभावातच सर्व कलांमध्ये मा अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या संगीत कलेशी निगडीत असते मात्र केवळ आलापी आणि स्वर विस्तार यांना प्राधान्य देणाऱ्या गायनापेक्षा शब्दयोजनाला महत्त्व देणारा गायना प्रकार गीताला जवळचा असतो ख्याल पद्धतीच्या गायनापेक्षा नखरेल आणि ढंगदार धंग, ठुमरी ही गीताला जवळची असते ख्यालामध्ये शब्दयोजना गौण असते आणि त्याची प्रवृत्ती धीरगंभीर प्रौढ व भारदस्त असते ठुमरीचा लवचिकपणा खेळकरपणा आणि हळूहळपणा गीताला सहज मानवणारा असतो ठुमरीप्रमाणे टप्पा कजेरी व गझल या गायन प्रकारांशी गीता गीताचे जमते ख्याल गायनापेक्षा ख्याल गायनापेक्षा हे सर्व प्रकार कमी ढंगदार कजरीच्या अर्थता टप्प्यातील दमदरपणा जोम गझलातील हळवे स्वप्नरंजन याचा विष्कार गीतामध्ये समर्थपणे होऊ शकतो म्हणून हे सर्व गायन प्रकार गीताला पोषकच आहे मूलत गीते साध्या अभंग लवचिक अक्षर किंवा विविध मात्रा उत्तर लिहिली जातात परंपरागत अशा चालीवर म्हणता येतात पण त्यांना संगीताचा साथ चढला की त्यांचा परिणाम निकपटीने वाढतो तुकारामांचा सदा माझे डोळे हा चतुश्चरणी अभंग साध्या सेंदुलयीन म्हणण्यापेक्षा तू केशवराव हो भोळ्यांच्या निर्देशाली विष्णुपंत पागणीसांच्या स्वरात ऐकला की तुकारामचा भक्तीभाव मूर्त झाल्याचा प्रत्यय येतो पतित पावन वृत्तातील होणाजींची भूपाळी परंपरागत साध्या चालीवर म्हटली तरी गोडच लागते पण ती भू आणि देशकर रागात गायली गेल्यास तिची गोडी मिठास बनते मूळ गीतातील भाव फुलवण्यास संगीत असे उप उपकारक बनते मात्र या बाबतीत विवेक सुटल्यास संगीत गीताला गीतातील वाग्मेन गुणांना बाधक ठरण्याची शक्यता असते चांगल्या गीतात साहित्य आणि संगीत यांचा असमसमा संयोग झालेला असतो त्यामुळेच आलापी आणि तानांची भेंडोळी यापेक्षा बारीक सारीक हरकतींनीच गीताचे सौंदर्य खुलते गेता हे जसे गीताचे अपरिहार्य वैशिष्ट्य आहे तसेच लघुता हेही आहे गेता म्हणजे गायले जाणारे लघुता म्हणजे लहान हे दोघे वैशिष्ट्ये गीताचे गीताच्या आटोपशीरपणामुळे त्याचा एकत्रित असा एकच एक परिणाम होण्यास मदत होते संगीतामुळे सुरावटीची गीतेला पोषक ठरत असते पण चांगल्या गीतात नाविन्य आणि विविधता यांना स्थान देऊनही आवृत्तीच्या अतिरेकाला फाटा दिलेला असतो ध्रुवपद पद्धतीची रचना ही गीतेच्या लघुतेचे एक प्रमुख कारण आहे गीतकारास अभिप्रेत असलेला भाव सहजपणे व्यक्त होण्याशी रचना पद्धती उपकारकच ठरते पहिला एक वाद गीताचा मुखडा तयार होतो एखादा आकर्षक भाव प्रथम व्यक्त होतो नंतरच्या चार पाच कडव्यातून किंवा अंतरामधून त्याच्या भावाच्या विविध छटांवर व पैलूंवर प्रकाश पडतो आणि प्रत्येक कडव्यानंतर पालुपदाचे आवर्तन होत आणि अशा रीतीने सर्व कडव्यांची एक मालिका गुंफली जाते आणि प्रत्येकाने भाव किंवा सहज आकलन होणारा विचार व्यक्त होण्याची ध्रुवपद रचना निश्चितच पोषक ठरते या पद्धतीत ठराविक आवर्तनाच्या वेळी होणारे यमक गीताच्या कलात्मतेत भर पाडते त्यामुळे गीताच्या मूलभूत वैशिष्ट्यापैकी लघुता हे वैशिष्ट्य त्याच्या वाघमयीन आणि संगीतात संगीतात्मक अशा दोन्ही कारणांनी होते दो असे म्हणता येईल गीतरचनेचा विचार करताना यमकांचा विचार करावाच लागतो यमक साधले गेले पाहिजे या रचना प्रकारात एमकांना विशेष स्थान द्यावेच लागतेच तरच ते गीत चांगले वाटते तालबद्धतेला रेखीव अभिव्यक्तीला यमक उपकारकच ठरते यमकातील सौंदर्य तर हवेच त्याचा तर व्हायला नको अशा अपेक्षा रचनेत बाळगणे उचित ठरते त्यामुळे शुद्ध यमकाचा प्रत्येक वेळी आग्रह धरून चालणार नाही गीतेमध्ये यमकाचा संबंध वाग्मय शुद्धतेपेक्षा तालबद्धतेचे अधिक असल्याने यमक साधूनही यमकांच्या आवर्तात चांगला गीतकार सापडत नाही यमकाप्रमाणे प्रासात्मक रचना हा गीताचं एक विशिष्ट मात्र अशा प्रासात्मकतेचा हेतू सौंदर्य खुलवण्याचा असला पाहिजे शाब्दिक कसरतीचा करण्याचा असू नये गीतरचनेच्या विशेषांचा विचार करताना त्यातील शब्द योजनेकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागते गीतांचे लालित्य बऱ्याच प्रमाणात सुलभ योजनेवरच शब्द योजनेवर अवलंबून असते अर्थात ही सुबकता श्रवण स्तरावर असली पाहिजे एवढे मात्र श्रुतीसुबक शब्द योजना म्हणजे मृदू मंजूर व्यंजनाची मालिका नव्हे हे ध्यानात घ्यायला गीतातील शब्द श्रुतीसुबक असूनही अर्थवाई असावेच लागतात विशिष्ट भाव अनुरूप शब्दांना व्यक्त करणे कोणत्याही चांगल्या गीताचे महत्वाचे वैशिष्ट्य एकंदर आटोपशीरपण रेखपण यमकप्रासांचा यथोचित उपयोग आवर्तन आणि श्रुती सुबक शब्द योजना हे सगळे विशेषांनी गीताचे रचनात्मक सौंदर्य शिकत सुबोधता हा ही एक महत्वाचा विशेष सुबोध म्हणजे अगदी बाळबोध असा अर्थ घेण्याचे कारण नाही वाचकाच्या विकसित जाणाऱ्या बर सुबोधतेची कल्पना बदलत जाते गीतरचना सुबोध असावी याचे प्रमुख कारण म्हणजे गीत हे व्यक्तीप्रमाणेच गर्दीचेही रंजन करत असते गर्दीसाठी असणारी गोष्ट जास्तीत जास्त सर्वसाधारण असेल तरच ती आकलनाच्या येते म्हणूनच सर्वसाधारण विषय त्याचे सुबोध प्रकटीकरण सुबोध प्रकटीकरण गीतास आवश्यक आहे विचारापेक्षा भावाभिव्यक्ती हाच गीताचा विषय म्हणूनच सर्वसाधारण विषय सोबत प्रकटीकरण गीतास आवश्यक आहे गीतकाराची संवेदन क्षमता त्याच्या निरीक्षणातील डोळस बारकावे याच्या आधारे भाव आणि त्याचे संकर यांना गीता स्थान मिळते गीताच्या विषयावर गीताच्या विषयावर कसले बंधन नाही मात्र तो सर्वसामान्यांच्या आटोक्याला असला पाहिजे सर्वसामान्यांच्या आटोक्याला असला पाहिजे घु घुड चिंतन गहन विचारांचे दर्शन भाव कविते जसे स्थान आहे तसे गीतात नाही विचारापेक्षा भावकविता विचारापेक्षा भाव कविता भावभिवक्ती हाच गीताचा विशेष आहे गीतातून एखादा विचार व्यक्त होऊ शकतो मात्र तो, तो।, तो सर्वसामान्यांना पेलणारा त्याच्या आकलनाच्या कक्षेत येणारा असला पाहिजे मर्यादित कालावधीत एकच एक उत्कट परिणाम साधण्यासाठी भावात्मक संघर्षाकडे गीतकाराचे विशेष लक्ष असते त्यामुळे नाट्यात्मकता हे बहुसंख्य गीतरचनेचे वैशिष्ट्य गीतकार गीतातून अनेक भूमिकाच रंगवत असतो अनेक गीतातून अनेक भाव व्यक्त होताना ते सारे गीतकाराचेच भाव आहेत असे मानण्याचे कारण आहे चित्रपट नभव आणि इत्यादी साधी सारखे काही जे मागणीनुसार लेखन हवे असते तेव्हा प्रत्येक वेळी गीतकाराचेच आत्मप्रकटीकरण होते असे म्हणणे कठीण आहे याचा अर्थ असा की आत्मनिष्ठा हा मुलांची जप जब, जपणूक भावकविते जितकी जागरूकपणे होते तशी गीतात होत नाही तशी अपेक्षा करणे गैरहि गेता लय व संगीतलय ही गीताची अपरिहार्य अंग आहे भाव कविते ते हे अंगे दिसू शकतील पण बंधनकारक नाहीत गीतात कमीत कमी कमी अधिक प्रमाणात नाट्यात्मक असते म्हणजेच नाट्यात्मक असते म्हणजे गीतकार हा गीतेतून एक भूमिका वेगवेगळ्या भूमिका रंगवत असतो कवितेत ती असेल किंवा नसेल सुबोधता प्रसाद यांच्या माध्यमातून येणारी प्रकटता गीतामध्ये अनिवार्य असते भाव कवितेला असे बंधन नाही गीत ही रचना असल्याने त्यात कारागिराला निश्चित स्थान आहे किंबहुना गीतरचनेचा कारागिरी हा लक्ष नाही कारागिरी हा लक्ष विशिष्ट ठरतो या रचना प्रकारची तशी मागणीच आहे सुडोल रचना सर्वांना प्रतीत होणारा मनोहर भाव अनुरूप संगीत योजना यांच्या गीतातून उच्च कलात्मक आनंद मिळतो आता पारिभाषिक शब्द व अर्थ आपण बघूया की आरोह अवरोह म्हणजे काय तर चढउतार व्यवच्छेदक म्हणजे काय तर लक्षणीय हो, पद्यबंध म्हणजे काव्य रचना अंतर्निहित म्हणजे समाविष्ट असलेले आणि श्रुती संवेदन म्हणजे कानांद्वारे ग्रहण करण्याचे संवेदन तर इथे स्वयं अध्ययनासाठी आपण काही प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे की रमेश तेंडुलकर यांच्यामध्ये गीत म्हणजे काय तर रमेश तेंडुलकर यांच्यामध्ये गीत हा रचना प्रकार असा आहे की त्याच्या सर्व घटकात एक प्रकारची पूर्णता किंवा अंतिमता असावी लागते गायकाला रागदारीची कल्पना लयकारीची जाणीव असावी लागते तसेच गीतकाराला कवीची दृष्टी असेल तरच तर गीताला काव्यमूल्य येते शब्द सूर आधी अनेक घटका तशी मूल्यात्मक पूर्णता प्रत्यय आली तर गीताचा प्रत्यय प्रभावीपणे होतो आता रमेश तेंडुलकर यांच्यामध्ये गीत म्हणजे काय आपण पाहिलं आता प्रश्न दुसरा की मंगेश पाळगावकर यांनी सांगितलेली गीताची लक्षणे कोणती तर गीतछंद रचना छंदोबंद असावी छंदोबद्ध असावी तिला रचना ध्रुवपद असलेली हवी ती रचना गायली गेली पाहिजे त्या रचनेत काव्यगुण असायला हवेत अशा सगळ्या बाबी लक्षात घेऊन गे घ्यायचा आणि काव्य काव्यगुण ही गीताची लक्षणे मंगेश पाडगावकर मंगेश पाडगावकर यांनी सांगितली आहेत आता बाभ बोरकर बाबा बोरकर यांनी सुधीर रसाळ यांनी केलेला गीताच्या व्याख्या व्याख्या सांगा सूर आणि शब्दांच्या आंतरिक नाते असते तेव्हाच गीत जन्माला येते असे बाबा बोरकर आणि सुधीर रसाळ म्हणतात असे व्याख्या बाबा बोरकर यांनी केली सुधीर बाबा बोरकर यांनी केलेली व्याख्या मी परत सांगते सूर आणि शब्दांचे आंतरिक नाते असते तेव्हाच गीत जन्माला येते अशी व्याख्या बाबा बोरकर यांनी केली सुधीर रसाळ यांनी व्याख्यान अशी केली की गीत हे एकाच वेळी शब्दनिष्ठ भावनिक अर्थाचा आणि स्वर रचनेचा व स्वर संलग्न भावनिक अर्थाचा प्रत्यय देत असते अशी व्याख्या सुधीर रसाळ यांनी केली आहे चौथा प्रश्न आपण बघूया की भाव कवितेतून गीतरचनेचे निराळे पण स्पष्ट करणारी तीन प्रधान वैशिष्ट्ये कोणती तर भाव कवितेहून वेगळे पण निराळे पण भेद फरक आपण म्हणू तर कोणते वैशिष्ट्ये तीन कोणते फरक आहे कोणतं निराळेपण आहे भाव कविता आणि गीत यामध्ये किंवा भावगीत आणि गीतमध्ये पहिलं फ फरक वैशिष्ट्य म्हणजे की गीत या, या रचना प्रकारात वाग्मय बाह्य बंधने स्वीकारावी लागतात गीताची रचना ठरवून म्हणजे हुकमी असते आणि तिसरं गीताचे स्वरूप अजै अजैविक असते आता पाचवा प्रश्न आपण बघूया की गेता या गीतरचनेच्या प्रधान वैशिष्ट्याबाबत लिहा गेता गेता ही गीतरचनेचे मूलभूत वैशिष्ट्य गेता म्हणजे काय गायले जाणारे गायानुकूल गीत या संकल्पनेचा विचार शिवाय करता येणे शक्यच नाही जे गायला जातं ते गीत गीता म्हणजे गायानुकूल गायला जाणारे जे गायला जात नाही ते गीत होऊ शकत नाही हे मूलभूत वैशिष्ट्य गीतेचं संगीत संगीतकाराने गीत हे स्वाभाविकपणे निगडीत असते संगीत कलेशी त्यामुळे गीत ही त्यात अभिप्रेत असते संगीतालम म्हणजे ते गीत गेता गता असलं पाहिजे म्हणजे गायला जाण्यासारखं असलं पाहिजे तरच आपल्याला त्याला संगीत लावता येईल हे स्वाभाविक आहे त्यामुळे गीता हा त्यात अभिप्रेतच असते गीताची रचना ओवी अभंग आणि आधी लवचिक अक्षर छंदात किंवा विविध मात्रा वृत्तांत केली जाते त्यातून गीतात गेता असते अक्षरछंदात आणि मात्रा वृत्तात ती रचना असायला हवी तेव्हा आपल्याला गैता प्राप्त होईल आणि मग संगीत देता येईल म्हणजे गैता हे गीतरचनेचे प्रधान किंवा प्रमुख वैशिष्ट्य तर सारांश बघूया की गीत हा रचना प्रकार प्राचीन काळापासून विद्यमान असला तरी त्याचा स्वतंत्रपणे विचार केले विचार आधुनिक काळात आढळून येतो शब्द आणि सूर यांच्या तादात्म्यातून गीती संकल्पना आकार येते ही बाब विविध व्याख्यांच्या आकलनातून आपण जाणून घेतली गीत संकल्पनेचे निराळे पण जाणून घेण्यासाठी भावगीताहून त्याचे असणारे अस्तित्व निराळे पण भाव गीतसंकल्पनेचे निराळे पण जाणून घेण्यासाठी भावगीताहून त्याचे असणारे अस्तित्व आणि या घटकात आपण लक्षात घेतले गीताचे ठळक वैशिष्ट्य म्हणून गेता लघुता यमक व प्रास सुगम शब्द योजना नाट्यात्मका नाट्यात्मकता याचा विचार केलेला आहे गीतात आता सरावासाठी स्वाध्याय की पध या पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये की कल्याण यांनी केलेली गीतसंकल्पनेची व्याख्या सांगून गीत म्हणजे काय ते विशेष करा पद्य पद आणि गीत यामधील भेद स्पष्ट करा तिसरा प्रश्न आहे गेता लघुता यमक प्रासात्मक रचना श्रुतीसुबक योजना सुबोधता या गीतरचना प्रकाराच्या वैशिष्ट्यांचा परिचय करून द्या चौथा प्रश्न आहे भावगीत आणि गीतातील स्वरूप भेदांची चर्चा करा पाचवं गीत आणि संकल्पना स्पष्ट करणाऱ्या कोणत्याही चार व्याख्या सांगा अधिक अध्ययनासाठी गाता येणारी प्रत्येक रचना आता सु शब्दरचनेला सुरावट आणि स्वर रचना प्राप्त करून दिली या स्वरचनेत ती शब्दरचना गायली गेली की ती शब्दरचना गीत बनते कुठल्याही कवितेला अशी स्वरचना प्राप्त करून देता येऊ शकेल अगदी शब्द शब्दोच्चर निष्ठलयित बांधलेल्या कवितेवर स्वर सहज चढवता येऊ शकेल गायली गेलेली आर आरती प्रभूंची कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ही कविता शब्दोच्चार निष्ठ बांधली गेलेली आहे कुठलीही कविता विशिष्ट स्वराच्या बांधणीत गाता येऊ शकत असली तरी ती प्रत्येक कविता गीतरचना होऊ शकणार नाही यासाठी गीताची काही ठळक वैशिष्ट्ये आपण सांगता येतील की आपण कवितेची लयबद्धता गीताची स्वर रचनाचे संबंध लक्षात घेतले पाहिजे कवितेची लयबद्धता ही शब्दांच्या उच्चाराच्या ज्या समाजमान्य मान्य पद्धती आहे तिच्याहून जन्माला येत असे प्रत्येक शब्दाच्या उच्चाराला लागणारा ला काळ त्यातील विशिष्ट वर्णावर दिला जाणारा आघात शब्दातील वर्णाच्या उच्चारातील दीर्घता व रस्वता आरोह अवरोह हो यातून उच्चारातील ध्वनाची होणारी आंदोलने या सर्वांची एक कलिक रचना तयार होते विशिष्ट कालावश कालावकाशात हे सर्व घडत असल्यामुळे शब्दांची नाद रचना ही कालनिष्ठ असते कवितेतील प्रत्येक वेळीत विशिष्ट अनुक्रमाने येणारे शब्द समूह हा एक कालिक का रचना घडवतो उच्चारासाठी लागणाऱ्या विशिष्ट कालांची विशिष्ट कालांतराने पुनरवत्त घडून ही कालिका रचना साधली जाते कलिका रचना अनेकदा विशिष्ट अंतराने तोच उच्चार येतो आपणास लय पूर्ण बांधणी प्रति होते कवितेच्या लयबद्धतेत बद्दल यमका प्रासांना फार महत्व आहे शब्द शब्दोच्चार अनुप्रास यमके यांना कालिक का रचनेला आणि कवितेची अंग अंगभूत नैसर्गिक लय म्हणतो ही लय कवितेच्या संघटनेचा घटक आणि कवितेला एक अर्थपूर्णता प्राप्त करून देत असते कवितेच्या अंगभूत लयवर सुरांची एक रचना बसवली गेली की ती कविता गेय बनते ती गायली जाऊ शकते हे सूर शब्द निरपेक्ष असतात आणि शब्द निरपेक्ष रचना अस्तित्वात असते संगीतातील स्वरच असल्यामुळे कवितेतील शब्द बसवले की गीत तयार होते नैसर्गिक शब्द चरांशी निगडीत असलेली लयबद्धता परंपरेने कवितेची संलग्न केली गेली आहे परंपरेने चालत आलेल्या रचनेला आपण छंद म्हणतो छंदात अक्षरांचे दोन काळ स्थूलमानाने गृहित धरले जातात काळाच्या दृष्टीने एक उच्चार लघु व दुसरा गुरु मानला जातो लघुगुरु या उच्चारांचा काळ सापेक्ष असतो लघु उच्चाराला जो काळ गुरु उच्चारला जातो असे मानले जाते लघुगुरु उच्चारांच्या विशिष्ट प्रकारे होणाऱ्या आवर्तन आवर्तनांनी हे लय निश्चित केली जातात ही लय शब्दांच्या नैसर्गिक शब्दांची जी नैसर्गिक उच्चारांशी निगडीत असते काही शब्दोच्चार न करता शार्दूल विक्री पृथ्वी नववधू प्रणय प्रभा घणाक्षरी दिंडो हे व असे छंद गुणगुणून दाखवता येतात म्हणून सर्व छंदांचा क शब्दोच्चारांच्या नैसर्गिक उच्चारातून जाणवणाऱ्या लयबद्धतेऐवजी संगीतातील लयबद्धतेकडे चुकलेला आहे म्हणून छंद रचनेला सांगीतिक साज चढवणे अधिक सोप त्यातही अक्षरवृत्तापेक्षाही मात्रा वृत्ते अक्षरछंद यांच्यावर स्व स्वर्स, स्वर चढवणे अधिक सुलभ होते अक्षरवृत्तामध्ये अक्षरांची संख्या लघुगुरूंचा क्रूम निश्चित करणे पक्का असल्यामुळे स्वर मा मात्रा वृत्तांमध्ये एक वैशिष्ट्य की गीत हे मात्रा वृत्तांमध्ये छंदामध्ये लिहिले जातात मात्रा वृत्तांमध्ये किंवा छंदामध्ये वेगवेगळ्या स्वराकृती स्वीकारणे इतका लवचिकपणा असतो भारतांब्यांनी प्रणय प्रभा प्रभा या एकाच मात्र रुत्रात लिहिलेल्या चल जळ ज्ञान विज्ञानगड्या जीवसंयोग प्रणय प्रभा गोप्य गोपन या चार कविता भारा आंब्यांनी लिहिल्या अनुक्रमे बागे श्री कलिंगडा रवी व शंकरा या रागांच्या बंधिरीत बांधल्या गेल्या आहेत छंदातील लयबद्धता ही संगीताच्या अंगाकडे जरी झुकलेली असली तरी सां तरी सांगीतिक ना भेद तिच्यात स्वरांचा व स्वर रचनेचा प्राथमिक वापर झालेला असतो लघुगुरुक्रमाणे अक्षरोच्चन करणे अल्प प्रमाणात आरोहित अवरोहित उच्चार करणे इतक्या प्राथमिक ही बांधणी असते आणि कुठल्याही वाचकाच्या मग त्याला गाता येत असो वा नसो आवाक्यात लयबद्धता बांधणी असते ज्याला गाता येत नाही तो तोही सूर काढतो लयबद्धतेत म्हणण्याचा प्रयत्न करतो कारण ती रचनाच तशी असते त्यामुळे तिच्या उच्चारात संगीत कलेची खास मदत लागत नाही अशा बांधणीवर नेहमी स्वर साज चढवून या बांधणीतील कविता गाता येऊ शकते सहज गाता येते म्हणजे तिची बांधणीच अशी केलेली असते लयबद्ध स्वरबद्ध आणि मात्रा वृत्तात लघुकृ क्रमाने अक्षरोच्चार केलेले असतात आरोहित अवरोहित उच्चार तिथे आलेले असतात आपण सहज ते ले उच्चार काढून आपण लयबद्ध असं गाऊ शकतो अशा कविता ही जी विविध वृत्ती आणि छंद आहे त्यांच्याशी आपले भाव अंधुकपणे संलग्न झालेले असतात छंदोबद्ध रचनेला स्वर साथ चढवताना स्वरांची छंदाची भाव संलग्न परस्परपूरक असली पाहिजेत आता स्वर रचना आणि भावन सूर यांचा संवाद आपण करूया स्वररचना आणि भावनिक सुर स्वरांचे देखील काही भाव संलग्न झालेले असतात स्वरांचे आरोह अवरोह म्हणजे चढउतार व विविध स्वरांची होणारी बांधणी हे आपल्या ठिकाणी भावजागृती करत अशी भावजागृती घडवणे हे संगीताचे कार्य नसले तरी स्वरांचा परिणाम म्हणून होणारी ही भावजागृती नाकारण्याचे आपल्यास काही काहीच कारण नाही संगीता स्वरांच्या रचनाला म्हणजे पॅटर्न म्हणजे संगीताचा पॅटर्न कसा आहे महत्त्व असेल पण स्वरांच्या रचनाच्या आधारे संगीताचे मूल्य ठरत असते परंतु त्याचबरोबर ह्या स्वरचना एक भावनिक स्वरचना भावनिक प्रत्येक घडवीत असतात स्वरांची भाव संलग्न कवितेतील भावनिक अनुभव जेव्हा एकमेकांना अर्थपूर्णता मिळवून देतात तेव्हा ते गीत अर्थपूर्ण बनत असते म्हणून गीताची स्वरचना करताना त्या कवितेचा भावनिक स्वर सूर, सूर इमोटिव इमोशनल असा हा टोन लक्षात घेता आला पाहिजे गीत बनवणाऱ्या कवितेच्या भावनिक सूर आणि गीताला दिल्या स्वर रचनेशी भाव संलग्ने यांच्या सुसंवाद साधला जाणे या गीताच्या यशस्वीसाठी आवश्यक असते त्याचबरोबर शब्दसमूहाची जे अंगभूत नैसर्गिक लय असते तिच्याशी स्वर रचनेचा संवाद साधला जाणे आवश्यक असते शब्द हे स्वर रचनेत वसवले जाताना त्याची ओढाताण झाली किंवा उच्चाराच्या रचनेची मोडतोड झाली की हे शब्द मध्येच तोडले गेले ज्यास आपण यतिभंग म्हणतो तर ते गीत पूर्ण होऊ शकत नाही अर्थपूर्ण होऊ शकत नाही कारण गीताचे कविताप्रमाणे शब्दास्वाद महत्त्वाचा असतो शब्दास्वादात विघ्न असणाऱ्या गीताची अर्थपूर्णता कमी होते ते गीत अर्थपूर्ण होत नाही गीताच्या शब्दरचना विशिष्ट कालांतराने येते अनुप्रास एम के येत असतात विश्वर रचनेत त्यांनाही अर्थपूर्ण प्राप्त व्हावी लागते म्हणून आपण असं असे म्हणता येईल की गीतात कवितेचा भावनिक सूर छंदाची भाव संलग्ने स्वरनिष्ठे भाव संलग्ने यांचा सुसंवाद साधला जावा ला जावा लागतो त्याचप्रमाणे शब्दोच्चारनिष्ठ लय छंद निष्ठ लय व स्वरनिष्ठ लय सुसंवाद साधला जावा लागतो असे घडले की एखादी कविताही गीत बनवू शकते या सुसंवादाचा प्रत्येक श्रोतांना आला की गीत यशस्वी झाले असे म्हणता येईल येथे प्रश्न असा पडतो की कुठल्याही कवितेला अशा प्रकारे स्वररचना प्राप्त करून दिल्याने हे गीत अर्थपूर्ण बनवू शकेल काय गीतासाठी शब्दरचनेत काही वैशिष्ट्य निर्माण करावे लागतात की कवितेलाच एक स्वर रचना मिळवून दिली की कविता गीत बनते गीतात दुर्भोतता दुर्भोतता दोषरूप काय असतात त्या प्रश्नाचे उत्तर शोधताना गोष्ट गोष्ट लक्षात आली पाहिजे की गीत हे ऐकायचे असते कविता ही वाचायची असते अर्थात कविता वाचत असताना आपण ती ऐकतच असते परंतु वाचनातील ऐकण्याचे नियंत्रण हे नियं वाचकाला स्वतःलाच करता येत असते आपण कविता वाचू लागलो की वाचतानामध्ये ते खंडित करून पुन्हा पूर्वीच्या ओळी वाचू शकतो एखाद्याच ओळीवर किंवा एखाद्या प्रतिमेवर आपण बराच वेळ रेंगाळू शकतो कविता वाचताना ते किती वेळा वाचायची वाचताना कोणत्या भागावर लक्ष केंद्रित करायचे हे त्या कवितेच्या आकलनासाठी आपण ठरवू शकतो कवितेबद्दल ही सोय वाचकालाही उपलब्ध असल्याने कवितेतील प्रतिमाची संघटना करायला हवी ती तितकी गुंतागुंत्याची करता येते खंडित प्रतिमांचा वापर करून कवितेच्या रचनेतील कार्यकारणा कार्यकारांभावपर संबंध किंवा वर्णनाची कथेची सलगता नष्ट करून कवितेला एक अमूर्त रूप देता येते गीतांच्या बाबतीत ही सोय नसते गीतांचे श्रवणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सलगपणे व्हावे लागते त्यामुळे वाचन मार्गाने जाणून घेण्याच्या कवितेबाबत जे शक्य आहे ते श्रवण मार्गाने जाणून घेण्याच्या गीताबद्दल शक्य न होत नाही गीत दुर्बोध असून चालत नाही गीत कविताही दुर्बोध असली तरीही चालते शब्दातील शब्दा प्रतिमा प्रतिमामधील आणि अर्थी अशी नाते प्रस्थापित करून जी संघटना साधली जाते ती गीताला अर्थपूर्णता देऊ शकत नाही गीताची रचना ही सरळ साधी एकेरी असावी लागते भावकविता ही मूलतः गीतातून जन्मली असल्यामुळे ती रॅनसम रॅनसम म्हणतो याप्रमाणे पार्थिव कविता फिजिकल पोएट्री असल्यामुळे प्रामुख्याने तिला स्वर सा, साथ चढवून गीत बनवले जाताना दिसते संवेदना म्हणून पार्थिव असलेली ही भा जी भावकविता असते ती गीत म्हणून यशस्वी होऊ शकते अमूर्त गुंतागुंतीची संरचना असलेली भावकविता उदाहरणार्थ यांची बहुतांश भावकविता आहेत ही गीतरूप धारण करू शकणार नाही कविता नाट्य कविता, कविता, कविता यांच्या ते गीताला अनुकूल असे घटक आढळून येतात अनुकूल असे घडव घटक आढळून येतात आणि मग अशा गीतरूप प्राप्त झालेल्या आपल्याला दिसत सुलभ साहजिकच सहज कलनी तार्किक रचना असलेल्या चिंतन गर्भ कवितेतून गीत घडवता येऊ शकतात आता आपण गीतरचना गीतलेखनमधला पहिला घटक आपण ह्या व्यावसायिक लेखनाचा प्रथम सत्रात पाहिला आहे थँक्स व्हिडिओ आवडला तर